नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुलदीप पवार यांचा संपूर्ण जीवन परिचय जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा। मराठी चित्रपट, नाटक तसेच दूरचित्रवाणीवरील भारदस्त आवाज आणि रांगडं व्यक्तिमत्व लाभलेल्या तसंच चरित्र व खलनायक अशा विविध व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ व बहुआयामी अभिनेते कुलदीप पवार यांचा जन्म 24 डिसेंबर 1949 सालचा। कुलदीप पवार मूळचे कोल्हापूरचे, त्यांचे वडील बाळ पवार हे मराठी चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका करत ते पाहून कुलदीप पवार यांच्यामध्ये लहानपणापासूनच अभिनयाची आवड निर्माण झाली होती। याचा उपयोग करण्यासाठी ते कोल्हापूर सोडून मुंबईत गेले। मुंबईत आल्यावर पणशीकरांच्या इथे ओशाळला मृत्यूमधून संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा अगदी हुबेहूब रंगवली। नजरेतील जरब आणि आवाजातला खर्जेपणा यामुळे कुलदीप पवार प्रसिद्धीस पावले। मर्दनी चित्रपटापासून प्रवास सुरू केलेल्या पवारांनी पुढे गुपचूप गुपचूप, आली लहर, केला कहर, गोष्ट धमाल नाम्याची, आई तुळजाभवानी, दूध का कर, जीत, जावयाची जात, दरोडेखोर, बिनकामाचा नवरा, अरे संसार संसार, शापित, सर्जा, एकापेक्षा एक, वजीर, अरे देवा, खरा वारसदार, भारतीय, तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या महागुरू यासारख्या अनेक चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता। तर पाखरू, रखेली, हँडसअप, गोलमाल, पती सगळे उचापती, जरा वजन ठेवा, तुझी वाट वेगळी, नकटीच्या लग्नाला प्रश्न थोडा नाजूक आहे, असाही एक औरंगजेब, आनंद आणि वीज म्हणाली धरतीला यांसारख्या नाटकांच्या माध्यमातून पवार यांनी भूमिका साकारल्या होत्या। परमवीर, तूतू मेमे व दूरदर्शनच्या विविध मालिकांमध्ये व्यक्तिरेखा साकारत या माध्यमात देखील कुलदीप पवार तितक्याच सफाईदारपणे वावरले। असे गुणी तसंच अष्टपैलूचा आयाम लाभलेल्या कुलदीप पवार यांचे 24 मार्च 2014 रोजी किडनीच्या आजारानं अंधेरीतल्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले। अशा या महान नायकाला बॉली 5 या चॅनेलचा मानाचा मुजरा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढीच। मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। तर असेच अजूनही व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका।